औषधांच्या साइड इफेक्टचा इतका मोठा बागुलबुवा करून ठेवला आहे आपल्या समाजात लोकांनी की दशकानुदशके अनेक शास्त्रज्ञांनी कष्ट करून शोध लावलेल्या औषधांची परिणामकारकता म्हणजे इफेक्ट्स आपण सोयीस्करपणे विसरून जातो. मानवाची वाढलेली आयुमर्यादा आणि जीवनाची सुधारलेली गुणवत्ता आज या सगळ्या औषधांमुळे आहे हे विसरून कसे चालेल. एखाद्याला टायफॉइड झालं असेल तर त्याचा जीव प्रभावी अँटीबायोटिक्सनेच वाचतो. मग त्या अँटीबायोटिक्समुळे जरा पित्त झालं, पोट बिघडलं, तोंडाची चव गेली अशा तक्रारी करणे म्हणजे आग विझवायला आलेल्या अग्निशमन वाहनाचा आवाज फार जास्त होतोय अशी तक्रार करण्यासारखी आहे. अशा वेडगळ समजुतीपायी काही लोक मधुमेह, रक्तदाब यावरची औषधे मनानेच बंद करतात आणि स्वतःच्या तब्येतीची फार मोठी जोखीम पत्करतात. साईड इफेक्टच्या अनाठाई भीतीमुळे बीपीची औषधे बंद केली आणि पॅरालिसिसचा झटका येऊन जन्मभर अंथरुणाला खिळलेले रुग्ण आम्ही बघतो. मधुमेहाची औषधे मनानेच बंद केल्यामुळे शुगर वाढून कोमात गेलेले पेशंट किंवा पायाच्या जखम चिघळून पाय कापावे लागणारे रुग्ण बघणे हे नित्याचेच आहे आयसीयूमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसाठी. दुसऱ्या बाजूला डॉक्टरांना न विचारता गुडघा दुखतो म्हणून मनानेच स्टेरॉइड सारख्या अति धोकादायक गोळ्या घेणारे सुद्धा एक वेगळीच कॅटेगरी आहे. मुळात जगातल्या कोणत्याही औषधाचे थोडेफार साईड इफेक्ट असतातच, मग ते औषध मॉडर्न मेडिसिनचे असो की आयुर्वेदिक. त्या औषधाचे उपयोग आणि परिणामकारकता लक्षात घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. काही वेळा जर हे साइड इफेक्ट जास्त नुकसानकारक आहेत असं वाटलं तर अशी औषधे बाजारात येऊ दिली जात नाही किंवा आली असतील तर त्यावर बंदी घातली जाते. तुम्ही कोणतेही औषधाचे अगदी पॅरासिटामॉलचे सुद्धा इफेक्ट सोडून साइड इफेक्टकडेच लक्ष द्यायचं ठरवलं तर तुम्ही कधीच कुठलंच औषध घेऊ शकणार नाही. काही वेळा साइड इफेक्ट्स मानसिक पण असतात. पेशंटच्या मनात औषधांबद्दल आधीच पूर्वग्रह असेल तर असतील नसतील ते सगळे साईड इफेक्ट्स दिसून येतात. त्यामुळे प्रत्येक औषध देताना डॉक्टर साईड इफेक्ट्सबद्दल समजावून सांगत नाहीत. एखादा साईड इफेक्ट म्हणजे उदाहरणार्थ ॲसिडिटी होईल असं सांगितलं की पेशंटला हमखास ॲसिडिटी होतेच आणि त्याबद्दल काही माहिती नसेल तर काहीच होत नाही हे आम्ही खूप वेळा बघतो. प्रत्येक डॉक्टरला शेवटी पेशंटची मानसिकता बघूनच उपचार करावे लागतात. बऱ्याच वेळा पेशंट एकदा कधीतरी दिलेली औषधांची चिठ्ठी वापरून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच परत परत ती औषधे घेत राहतात. साहजिकच त्याचे दुष्परिणाम दिसले की खापर औषधे आणि डॉक्टरांच्या माथी मारून मोकळे होतात. औषधे घेताना साध्या साध्या सूचनांचे पालन केले जात नाही. काही औषधे रिकाम्या पोटी, काही जेवण करून मग घ्यायची असतात तर काही औषधे एकत्र घ्यायची नसतात. या सूचनांकडे साफ दुर्लक्ष केल्यास पेशंटला त्रास होऊ शकतो. गोळ्या त्यांच्या रॅपरमधून काढून ठेवणेही चुकीचे आहे. त्यांची परिणामकारकता त्यामुळे कमी होऊ शकते. हे सगळं पेशंटशी समजून घ्यायची गरज आहे. त्यामुळे या औषधांचे काय साईड इफेक्ट्स होतील असं विचारल्यावर तुमचा पेशंट जिवंत राहील बहुतेक असं उत्तर देऊन डॉक्टरांच्या मनातील उद्विग्नता बाहेर पडू शकते. हार्मोन्स जणू काही विष आहे अशी ठाम अंधश्रद्धा असलेल्या स्त्रिया पीसीओडी सारखे पाळीचे आजार वर्षानुवर्ष अंगावर काढून स्वतःच्या शरीराचे आणि मनाचे हाल हाल करून घेतात आणि वंद्यत्व, अतिलठ्ठपणा आणि शेवटी मधुमेह, क्वचित कॅन्सर यासारखे आजार ओढवून घेतात. डॉक्टर गेले महिनाभर सतत खूप ब्लिडिंग होतंय, आता अशक्तपणा आलाय, परवा रक्त तपासलं तर हिमोग्लोबिन 7 गेलंय, कंटाळली आहे हो मी, तपासून झाल्यानंतर मी ब्लिडिंग थांबायला गोळ्या लिहून देते आणि रक्तवाढीच्या गोळ्या पण सुरू करा. खरं तर रक्तवाढीसाठी इंजेक्शन घेतली तर लगेच बरं वाटेल. नको नको डॉक्टर, इंजेक्शन नको, आणि तुम्ही हार्मोन्सच्या गोळ्या दिल्या आहेत त्याने साईड इफेक्ट्स होतील ना, मला रक्तवाढीच्या गोळ्या पण नाही हो सहन होत, खरं तर मला कुठल्याच गोळ्या सहन होत नाहीत. आता मला सांगा, काहीच औषध गोळ्या घ्यायच्या नसतील तर डॉक्टरांकडे जादूची कांडी आहे का की फिरवली पेशंटच्या डोक्यावर की झाले बरे आणि आता रक्तस्त्राव होऊन होऊन शरीरात निम्मच रक्त उरलंय तर गोळ्या घेऊन जीव वाचणार आहे आपला, आणि नाहीच केलं तर आयसीयूमध्ये ॲडमिट करून रक्त चढवावं लागेल असं समजावून सांगायला लागतं पेशंटला. मग ते म्हणतात की डॉक्टर उगाच घाबरवतात. आता बोला, कोणतेही औषध कोणी केव्हा कशासाठी आणि किती काळासाठी दिले आहे यावर त्या औषधाचे परिणाम आणि दुष्परिणाम ठरतात. अजून एक मजेदार विरोधाभास म्हणजे एकीकडे डॉक्टरांना साईड इफेक्ट्सबद्दल विचारून भंडावून सोडणारे पेशंट्स आहेत आणि दुसरीकडे मेडिकल स्टोअरमध्ये वेळप्रसंगी काहीही शिक्षण नसलेल्या सेल्समनकडून पाळी लांबवणे, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्हच्या गोळ्या, कधी कधी तर बेकायदेशीर असलेल्या गर्भपाताच्या गोळ्याही घ्यायला कमी न करणारे लोक आहेत. या गोळ्यांमुळे स्त्रियांच्या प्रजनन संस्थेला आणि जीवालाही धोका होऊ शकतो याची कोणतीही फिकीर केली जात नाही.
त्यामुळे मित्रमंडळी पुढच्या वेळी डॉक्टरांनी औषधं लिहून दिली की याचे साईड इफेक्ट्स काय होतील हा विचार करण्यापेक्षा या औषधाने तुम्हाला बरं वाटणार आहे हा विचार करा. शेवटी डॉक्टर आणि वैद्यकीय शास्त्र यावर मनापासून विश्वास नसेल तर तुम्हाला व्याधीमुक्त करणं आम्हाला खूप अवघड जातं हो. तर साईड इफेक्ट्स हे तुमच्या मानगुटीवरचं भूत उतरवून त्याला मुक्ती द्याल का एकदाच बघा पटतंय का. डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ज्ञ, कोथरूड, पुणे.